chapter number 5, gravitation. That one is the weightlessness in a satellite here. Now before starting this topic here, first of all you should know what is the meaning of weightlessness. Weightlessness manje kai? Weightlessness manje weight which is very less here, or it may be the zero here. So weightlessness means you are feeling the weight is equals to zero here. Now where you are studying this condition here? कुठे बघता तुम्ही ही वेटलेसनेस ची कंडिशन? तर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ जर बघत असेल तर ॲस्ट्रॉनॉट जेव्हा सॅटेलाइट मध्ये मूव्ह होतात, ॲस्ट्रॉनॉट जेव्हा सॅटेलाइट मध्ये मूव्ह होतात तेव्हा तुम्ही बघितलं असेल की त्यांचे केस असे वरती होतात, दे आर मूव्हिंग फ्लोटिंग, दे आर फ्लोटिंग. ते असे स्टँडिंग असतात का? नाही. आपण स्टँड का आहोत असं? बिकॉज देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच विल ॲक्टिंग ऑन अस. पण तिथे सॅटेलाइट मध्ये when it will be escape from the gravitational field, there is a no gravitational field, there is a no gravitational force here. So at that time that astronauts are floating in that satellite. तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला लक्षात येईल की सॅटेलाइट मध्ये जेव्हा एखादा ॲस्ट्रॉनॉट वर्क करत असतो ॲट दॅट टाइम इट इज अ फ्लोटिंग. त्याचे केस जे असतात ते उभे असतात, त्यांना सॅटेलाइट मध्ये जेव्हा ते मूव्ह होतात तेव्हा त्यांना एका पोझिशन पासून दुसरीकडे जाण्यासाठी टँजेन्शियल वेलॉसिटीने मूव होऊन नंतर ती घ्यावी लागते. ते असे चालत जाऊ शकत नाही, त्यांना फ्लोट होऊनच नंतर जावं लागतं. तर ते फ्लोटिंग का आहे, ते फ्लोट का होतात, ते असे उभे का नाही राहू शकत? वाय दे आर फिलिंग द वेट इज इक्वल्स टू झिरो, दॅट वी आर स्टडिंग इन दिस टॉपिक हिअर, इन द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट हिअर. सो दॅट कंडिशन वेन दिस ॲस्ट्रॉनॉट्स आर फ्लोटिंग इन ए सॅटेलाइट हिअर, दॅट कंडिशन इज नथिंग बट द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट हिअर. आले लक्षात ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय शिकायचं? वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट हिअर, इट मीन्स वाय द ॲस्ट्रॉनॉट्स आर फ्लोटिंग इन ए सॅटेलाइट हिअर. ओके, देन इन ऑर्डर टू अंडरस्टूड द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट हिअर, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टूड व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ फोर्स. आता आपण आत्तापर्यंत फोर्सच्या कन्सेप्ट बघितल्याच आहे, पण तिथे ॲस्ट्रॉनॉटमध्ये ॲस्ट्रॉनॉट जे आहे ते फ्लोट का होतात, का त्यांचं वेट इक्वल्स टू झिरो आहे, तर ते माहिती होण्यासाठी फर्स्ट we are using here the Newton's second law of motion here. What is the Newton's second law of motion here? The force which is equals to mass into the acceleration here. Now according to the Newton's second law of motion, the force is equals to mass into the acceleration. Force, it is a normal force, mass m is the mass of the object here, a is the acceleration of the object here. So for understanding weightlessness in a satellite, we are considering one example of the weightlessness, it is the lift here. Suppose any one object suppose one of the object it is standing in a lift here. आपण एखादं एक लिफ्टचं एक्झाम्पल घेऊ. तर तुम्ही सगळे लिफ्टमध्ये बसलाच असेल, तुम्ही जेव्हा लिफ्टमध्ये बसतात तुम्ही काय काय फील करतात? जेव्हा तुम्ही लिफ्टमध्ये बसतात, जेव्हा तुम्ही ग्राउंडपासून तर एका फोर्थ फ्लोअर किंवा फिफ्थ फ्लोअरपर्यंत जातात, तर तुम्ही काय काय चेंजेस अनुभवतात त्याचं आपण इथे एक्झाम्पल घेणार आहे, आणि त्याच्यावरून आपण वेटलेसनेसची कंडिशन काय आहे ती बघणार आहोत. तर आता तुम्ही जेव्हा लिफ्टमध्ये बघतात, लिफ्टमध्ये बसल्यानंतर काय होतं? तुम्ही जेव्हा ग्राउंड फ्लोअरला असत बटन ऑन करतात आणि लिफ्ट काय होते? वरती जाते. पण जेव्हा लिफ्ट वरती जाते तेव्हा तुम्ही जेव्हा स्टार्ट होते तेव्हा तुम्ही काय करता? कुठला तरी एक फोर्स तिथं फील करता. ठीक आहे, आता लिफ्ट चालू झालेली आहे, लिफ्टमध्ये जायचं आहे फोर्थ फ्लोअरला. तर झिरो फ्लोअरपासून ग्राउंड फ्लोअरपासून तर फोर्थपर्यंत जाताना काय होईल? तुमची व्हेलॉसिटी किंवा त्या लिफ्टची व्हेलॉसिटी कशी असणार आहे? कॉन्स्टंट. मग तुम्ही फाय काही फील करणार का? नाही. पण जेव्हा तुम्ही लिफ्ट फ्लोअर नंबर 4 जाणार, तुम्ही तिथं बंदच बटन स्टॉप करणार आहात लिफ्ट, वेन यू आर स्टॉपिंग द लिफ्ट हिअर ॲट दॅट टाइम द डाउनवर्ड फोर्स विल बी ॲक्ट देअर, आणि तुम्ही परत तिथं काहीतरी फोर्स तिथं फील करता. म्हणजे जेव्हा लिफ्ट चालू होते आणि जेव्हा वरती जाऊन लिफ्ट थांबते, अशा दोन पोझिशनला तुम्ही वेगवेगळे फोर्सेस फील करतात. पण जेव्हा ती लिफ्ट ग्राउंड फ्लोअरपासून फोर्थपर्यंत जाते तोपर्यंत तुम्ही काही फोर्स फील करतात का? नाही. ॲट दॅट टाइम यू कॅन सी दॅट यू आर द स्टेडी इन पोझिशन हिअर. पण लिफ्ट थांबताना किंवा चालू होताना काय होतं? तुमच्यावर काहीतरी फोर्स ॲक्ट होतो. मग तो फोर्स किती ॲक्ट होतो? मग वरती जाताना तुमचा फोर्स कमी होतो का किंवा खाली येताना फोर्स कमी होतो का? तर ते आपण वेईंग मशीननेसुद्धा चेक करू शकतो. जर तुम्ही लिफ्टमध्ये बसला आणि तुम्ही जर एखादं वेग मशीन जर बघितलं तुम्ही, तर खाली असताना तुमचं वेट एक दाखवेल, वरती गेल्यानंतर तुमचं एक वेट दाखवेल, मध्ये कमी दाखवेल की जास्त दाखवेल त्याच्यावर डिपेंडिंग 4 कंडिशन्स आहे, त्या आपण बघणार आहोत. त्या कंडिशन्सवरून तुम्हाला वेटलेसनेसची कंडिशन काय आहे हे समजेल.
लक्षात आलं आपण काय बघतोय, आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे की ज्याच्याने आपण वेटलेसनेस जी कंडिशन आपण इथे काय करणार आहोत, स्टडी करणार आहे. तर वेटलेसनेस इन विच वी आर स्टडिंग द फोर्थ कंडिशन हियर. फर्स्ट वन इज व्हेन द एक्सेलरेशन इज झिरो, व्हेन द डाउनवर्ड एक्सेलरेशन इज मॅक्झिमम, व्हेन द अपवर्ड एक्सेलरेशन इज मॅक्झिमम, अँड फोर्थ वन इज द व्हेन द वेटलेसनेस कंडिशन हियर. सो फर्स्ट कंडिशन फॉर कन्सिडरिंग द वेटलेसनेस ऑफ अ सॅटेलाइट हियर, वी आर कन्सिडरिंग द लिफ्ट हॅव्हिंग द झिरो एक्सेलरेशन हियर. तुम्ही लिफ्टमध्ये आहात, लिफ्टचं एक्सेलरेशन झिरो आहे. कधी लिफ्टचं एक्सेलरेशन झिरो असणार आहे? व्हेन द लिफ्ट इज ॲट रेस्ट. ॲक्सेलरेशन झिरो म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाईम. मग जर लिफ्ट मूव्हच झाली नाही तर तिथं ॲक्सेलरेशन होईल का? नाही. ॲक्सेलरेशन होण्यासाठी काहीतरी व्हेलॉसिटी लागते. ॲक्सेलरेशन होण्यासाठी जर काहीतरी व्हेलॉसिटी, काहीतरी वेगाने ती बॉडी जर मूव्ह होत असेल तरच तिथं ॲक्सेलरेशन होणार. मग फर्स्ट केस व्हेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द झिरो ॲक्सेलरेशन. मग लिफ्टचं ॲक्सेलरेशन झिरो कधी असेल? फर्स्ट जेव्हा लिफ्ट कधी असेल? रेस्ट पोझिशनला असेल. जर लिफ्ट थांबलेली असेल तर तिथं त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे? झिरो. किंवा जेव्हा व्हेन द लिफ्ट इज मूव्हिंग इन अपवर्ड डिरेक्शन ऑर इन द डाउनवर्ड डिरेक्शन विथ द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जरी कॉन्स्टंट असेल, कारण ॲक्सेलरेशन म्हणजे काय? इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाईम. मग जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन किती असणार आहे? झिरो. डिफरन्शिएशन घेतलं तुम्हाला ते झिरो भेटणार आहे. म्हणून पहिली जी केस आहे, व्हेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द झिरो ॲक्सेलरेशन ॲट दॅट टाईम व्हॉट इज द फोर्स देअर. मग ते फाईंड आउट करण्यासाठी आपण काय कन्सिडर करतो? एक तर लिफ्ट ही स्टेडी पोझिशनला आहे किंवा रेस्टला आहे, किंवा अप आणि अपवर्ड डायरेक्शनला जेव्हा मूव्ह होते किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनला जेव्हा मूव्ह होते, ॲट दॅट टाईम इट शुड बी हॅव्हिंग द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, सो दॅट द ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू झिरो. हे आली पहिली केस लक्षात, झिरो केस वर व्हेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द झिरो ॲक्सेलरेशन. नाऊ ॲज द लिफ्ट इज हॅव्हिंग द झिरो ॲक्सेलरेशन, लिफ्ट जर झिरो ॲक्सेलरेशन असेल तर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशन जर झिरो असेल तर फोर्स किती असणार आहे त्या ऑब्जेक्टवरती किंवा त्या बॉडीवरती जी त्याच्या लिफ्टमध्ये आहे? किती असेल? झिरो. वाय? बिकॉज ॲक्सेलरेशन कंडिशन वी आर कन्सिडरिंग हियर, इट इज इक्वल्स टू झिरो. सो फोर्स इज इक्वल्स टू झिरो, अँड वी नो द जनरल एक्सप्रेशन फॉर द फोर्स. जेव्हा लिफ्टमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा लिफ्टमध्ये असेल तेव्हा तिच्यावर दोन प्रकारचे फोर्स ॲक्ट होतात. सपोज आपण लिफ्टमध्ये उभा आहोत, तर आता आपण इथे लिफ्टमध्ये उभा आहोत म्हणजे आपल्यावर कुठले दोन फोर्स आहे? पहिला फोर्स कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं की आपण इथे स्टेडी उभं राहतोय, की ज्याच्यामुळे वी आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे? एफ इज इक्वल्स टू एम जी. सो व्हेन द बॉडी इज इन लिफ्ट हियर इट दॅट टाइम इट विल बी हॅव्हिंग द टू टाइप्स ऑफ फोर्सेस. फर्स्ट वन इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज इक्वल्स टू एम जी. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे इट इज बॅलन्स्ड बाय द नॉर्मल फोर्स. आपल्या बॉडीकडून जो फोर्स ॲक्ट होतो आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट, दॅट इज कॉल्ड एज अ नॉर्मल फोर्स हियर. अँड दॅट नॉर्मल रिॲक्शन फोर्स इट इज गिवन बाय द फॉर्म्युला इन ए अपवर्ड डिरेक्शन बाय गिवन बाय द फॉर्म्युला एफ इज इक्वल्स टू एम जी. ओके, सो दीज आर द टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द ह्युमन बॉडी व्हेन इट इज इन ए लिफ्ट. आता लिफ्टमध्ये फोर्स, टोटल फोर्स किती ॲक्ट होतं आहे? झिरो, बिकॉज ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू झिरो. सो टोटल फोर्स इज इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस नॉर्मल टेंजेन्शियल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून जर ह्युमन बॉडीकडून जो नॉर्मल फोर्स ॲक्ट होतो तो जर मायनस केला तर तुम्हाला काय भेटेल? टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे एम जी मायनस एन, इट मीन्स द एम जी इज इक्वल्स टू एन. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू नॉर्मल रिॲक्शन फोर्स. सो वी फील अवर नॉर्मल वेट, दॅट इज इक्वल्स टू द एम जी. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल्स टू द नॉर्मल रिॲक्शन फोर्स. म्हणून तुम्ही जेव्हा ग्राउंड फ्लोअरपासून तर फोर्थ फ्लोअरपर्यंत जातात, त्या मधली जी पोझिशन आहे ग्राउंड टू फ्लोअर, तिथं तुम्ही कुठलाही फोर्स काय होत तुमच्यावर ॲक्ट होत नाही किंवा तुम्ही काही फोर्स फील करत नाही. लक्षात आलं? वाय यू आर नॉट फिलिंग द फोर्स? बिकॉज ॲट दॅट टाईम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज एक्झॅक्टली बॅलन्स्ड बाय द नॉर्मल टेंजेन्शियल फोर्स. म्हणजे तुम्हाला जर खूप जोरात जर लोटलं, याचा अर्थ काय होतो की तुम्हाला काहीतरी लोटलं म्हणजे काय? तुमच्यावर फोर्स ॲक्ट केला, मग त्याच्यामुळे तुम्ही काय होतं? खाली पडतात किंवा दुसरीकडे खेचले जातात. पण आता इथं काय होतं आहे? फोर्स बॅलन्स झालेला आहे,
म्हणजे दोन व्यक्ती घेतल्या तर दोघांचा वेट जर सेम आहे तर त्यांनी एकमेकांना कितीही फोर्स अप्लाय केलं तरी ते पडतील का? नाही, बिकॉज दिस फोर्सेस आर बॅलन्सिंग. म्हणजे वी फील अवर नॉर्मल वेट दॅट इज इक्वल टू द एम जी हियर. ओके, सो ही दिस वन इज द फर्स्ट केस. नाऊ सेकंड केस. इन द सेकंड केस व्हेन द लिफ्ट इज हॅव्ही डाउनवर्ड सेकंड केस सर दिस वन इज द सेकंड केस है एंड दिस वन इज द केस थर्ड. फर्स्ट ऑफ ऑल आई विल एक्सप्लेन द केस नंबर 3 है. सो इन द थर्ड केस लिफ्ट इज हैविंग डाउनवर्ड एक्सेलरेशन. पहिल्या कंडिशन मध्ये काय होतं? लिफ्ट इज हैविंग द झीरो एक्सेलरेशन. थर्ड कंडिशन मध्ये काय आहे? लिफ्ट इज हैविंग डाउनवर्ड एक्सेलरेशन. लिफ्ट इज हैविंग डाउनवर्ड एक्सेलरेशन. मग जेव्हा लिफ्ट डाउनवर्ड एक्सेलरेशन असेल, डाउनवर्ड एक्सेलरेशन कधी असणार आहे? When the lift just starts moving downward. आता लिफ्ट झिरो फ्लोर पासून फोर्थ पर्यंत गेली आहे आणि आता फोर्थ वरून ती काय होणार आहे? परत खाली येणार आहे. म्हणजे ऍक्सलरेशन कुठल्या डिरेक्शन झालं? ती खाली येते म्हणजे डाउनवर्ड डिरेक्शन. म्हणजे जेव्हा लिफ्ट इज हॅव्हिंग द डाउनवर्ड ऍक्सलरेशन ऍट दॅट टाइम व्हॉट इज इट्स वेट हियर. सो ऍट दॅट टाइम वेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द डाउनवर्ड ऍक्सलरेशन, वेन द लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाउनवर्ड्स ऑर अबाउट टू स्टॉप ऍट हायर फ्लोर इन अपवर्ड्स डायरेक्शन. ही कंडिशन लक्षात आली का तुम्हाला? केस 3 काय आहे? लिफ्ट इज हॅव्हिंग द डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. मग डाउनवर्ड ऍक्सेलरेशन कधी कधी असेल? जेव्हा तुम्ही ग्राउंड फ्लोर पासून फोर्थ फ्लोर पर्यंत जातात. आता लिफ्ट तिथे जाऊन थांबली आहे. फोर्थ फ्लोरला गेल्यानंतर वेन द लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाउनवर्ड, तिथं थांबला आहात आणि आता नंतर ती स्टार्ट होणार आहे खाली येण्यासाठी, ते झालं डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. किंवा और अबाउट टू स्टॉप ऑफ हायर फ्लोर इन अपवर्ड डिरेक्शन. जेव्हा ती लिफ्ट वरती जाते आणि फोर्थला थांबणार आहे, ते जे ऍक्सेलरेशन तिथं होणार आहे दॅट इज द डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. आली का केस 3 लक्षात? लिफ्ट हॅव्हिंग द डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. डाउनवर्ड ऍक्सेलरेशन कधी असेल? जेव्हा लिफ्ट खाली येते तेव्हा, किंवा जेव्हा लिफ्ट वरती जाऊन थांबणार आहे, ऍट दॅट टाइम यू कॅन फील द डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. म्हणून तुम्ही बघा, जेव्हा लिफ्ट ही वरती जाते फोर्थ फ्लोरला, तुम्ही काय फील करता आहात? जेव्हा लिफ्ट थांबते तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण खाली चाललो. किंवा जेव्हा तुम्ही ग्राउंड फ्लोअर मध्ये असेल आणि तुम्हाला वरती जायचं, तेव्हा तुम्ही तिथे काय बघणार आहे? अपवर्ड ऍक्सेलरेशन. ते आपण नेक्स्ट कंडिशन मध्ये बघणारच आहोत. तर ही लक्षात आली की कंडिशन डाउनवर्ड ऍक्सेलरेशनची कधी आहे? डाउनवर्ड ऍक्सेलरेशन वेन द लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाउनवर्ड ऑर अबाउट टू स्टॉप ऑफ हायर फ्लोअर अपवर्ड्स डायरेक्शन. दॅट इज द ऍक्सेलरेशन मस्ट बी डाउनवर्ड. आणि ते ऍक्सेलरेशन जे असणार आहे दॅट इज द मस्ट विद अ डाउनवर्ड ऍक्सेलरेशन. जर तुम्हाला एक्झामला कंडिशन विचारलं, एक्सप्लेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द डाउनवर्ड ऍक्सेलरेशन, ऍट दॅट टाइम यू हॅव टू राईट डाऊन द स्टेटमेंट हियर. वेन द लिफ्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाउनवर्ड ऑर अबाउट टू स्टॉप ऑफ हायर फ्लोअर इन अपवर्ड डिरेक्शन. मग आता अशा कंडिशनला डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन होते. मग अशा कंडिशनला काय होते की आपण परत डाउनवर्ड ऍक्सेलरेशन कन्सिडर करणार. किती आहे? F is equals to MAD. पहिल्या कंडिशन मध्ये फोर्स इज इक्वल ऍक्सेलरेशन झिरो घेतलं होतं आपण, त्याच्यामुळे फोर्स किती झाला होता? झिरो झाला होता. पण इथे डाउनवर्ड ऍक्सेलरेशन आहे काहीतरी, सो फोर्स इज इक्वल टू M इंटू A इंटू द डी, विच इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे? एम जी अँड मायनस एन एम. लाईक दिस वन एम जी मायनस एन एम. नाव ऍज दिस डाउनवर्ड ऍक्सेलरेशन इज इक्वल टू एम जी मायनस एन, we are equating this term. So n is equals to mg minus mad. mg minus mad म्हणजेच तुम्ही आता कुठलं किती फोर्स असणार आहे, जेवढा तुमचा अगोदरचा मॅक्झिमम फोर्स आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला वेट काय झालेला आहे? इथे कमी झालेला आहे. फोर्स mg minus mad झालेला आहे. म्हणजेच दिस नॉर्मल रिएक्शन फोर्स cn, इट शुड बी लेस दॅन द mg. नॉर्मल रिएक्शन फोर्स इट शुड बी लेस दॅन एम जी. वाय? बिकॉज ऑफ दिस फॉर्म्युला. सो वी फील लाईट. आता हे नॉर्मल रिएक्शन फोर्स हा कमी असल्यामुळे काय होतो की जेव्हा तुम्ही डाऊनवर्ड डिरेक्शनला जाताल, म्हणजे जेव्हा तुम्ही उतरायला लागताल लिफ्टमधून फोर्थ फ्लोअरला गेल्यानंतर, ऍट दॅट टाइम यू कॅन हॅव्हिंग यू कॅन से दॅट वी आर फिलिंग व्हेरी लाईटर. वी आर फिलिंग व्हेरी लाईटर हियर. वाय? बिकॉज वेट शुड बी लेस दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात? ही थर्ड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे? सेम आहे, फक्त इथे कुठलं ऍक्सेलरेशन आहे? डाउनवर्ड. आणि सेकंड कंडिशन मध्ये कुठलं आहे? अपवर्ड डिरेक्शन. सेकंड कंडिशन, व्हेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द नेट अपवर्ड ऍक्सेलरेशन ए यू.
अपर ला सफिक्स काय आहे यू, डाउनवर्ड ला सफिक्स आहे डी. मग लिफ्ट जेव्हा नेट अपवर्ड एक्सेलरेशन असेल, अपवर्ड एक्सेलरेशन म्हणजे काय, ग्राउंड फ्लोर पासून जी लिफ्ट जेव्हा वरती जाते ते जे एक्सेलरेशन आहे त्याला म्हणायचं अपवर्ड एक्सेलरेशन, आणि वरच्या फ्लोर पासून जेव्हा ती खाली येते तेव्हा त्याला काय म्हणायचं डाउनवर्ड एक्सेलरेशन, आणि जेव्हा कॉन्स्टंट वेलोसिटी असते मध्यामध्ये तेव्हा त्याला काय म्हणायचं झिरो एक्सेलरेशन. सो इन दिस कंडिशन व्हेन द लिफ्ट इज हैविंग द नेट अपवर्ड एक्सेलरेशन ए यू एट दैट टाइम द लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूविंग अपवर्ड्स. डिफरन्स बघा, अपवर्ड मध्ये फक्त इथे अपवर्ड लिहायचं, लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूविंग अपवर्ड और अबाउट टू स्टॉप ऐट लोअर फ्लोर, म्हणजे खालच्या फ्लोरला, खालच्या फ्लोर पासून स्टॉप होण्याच्या वेळेला किंवा ती लिफ्ट वरती मूव होण्याच्या वेळेला काय म्हणायचं अपवर्ड एक्सेलरेशन. एंड फॉर द अपवर्ड एक्सेलरेशन द फॉर्मुला इज एफ इज इक्वल्स टू एम इन टू ए यू. सो एफ इज इक्वल्स टू एन माइनस एम जे, देन एन इज इक्वल्स टू एम ए यू प्लस एम जे. अपवर्ड डिरेक्शनला आहे म्हणजे लिफ्ट खालून वरती चाललेली आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे, म्हणजे इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा येणार आहे निगेटिव्ह. वाय निगेटिव्ह, बिकॉज द लिफ्ट इज गोइंग इन ए अपवर्ड डिरेक्शन. इथे लिफ्ट कुठे चालली होती, खालच्या डिरेक्शनने, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याची डिरेक्शन कशी होती सेम होती, म्हणून इथे कुठलं साईन आहे प्लस एम जी. पण इथे काय साईन होणार आहे, इट शुड बी द मायनस एम जी. वाय, बिकॉज द लिफ्ट इज गोइंग अवे फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो इट बिकम्स एन मायनस एम जी. सो एन इज इक्वल्स टू एम ए यू प्लस एम जी, सो एन शुड बी ग्रेटर दॅन एम जी. म्हणजे दोघांचे ऍडिशन झाल्यानंतर ऑब्विसली फोर्स काय होणार आहे, जास्तच होणार आहे. सो नॉर्मल रिएक्शन फोर्स शुड बी ग्रेटर दॅन एम जी यू, सो वी कॅन फील हेवियर वेन इन द अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे अपवर्ड डिरेक्शनमध्ये नॉर्मल रिएक्शन फोर्स वाढतो, म्हणून तुम्ही जेव्हा लिफ्टमध्ये बसताल वरती जायच्या वेळेस तुम्हाला असं काय वाटेल की तुमची बॉडी हेवियर झाली, तुमचं वेट वाढलेलं आहे. उतरायच्या वेळेस तुम्हाला काय फील होईल की तुमची बॉडीचं वेट काय झालं लाइटर झालं. तुम्ही हे व्हेरीफाय पण करू शकता, जर तुम्ही वेइंग मशीन घेतलं, पण वजन करतो ते मशीन घेऊन जर तुम्ही लिफ्टमध्ये बसला तर तुम्ही जेव्हा डाऊनवर्ड डिरेक्शनला असेल, म्हणजे लिफ्टमध्ये खाली असताल, ॲट दॅट टाइम द वेईंग मशीन रेकॉर्ड युअर वेट शुड बी ग्रेटर दॅन एम जी. म्हणजे तुमचं नॉर्मल जे वेट असणार आहे त्याच्यापेक्षा वेईंग मशीनचं वेट कसं असणार आहे जास्त. तेच वेट जर तुम्ही फोर्थ फ्लोअरला जाऊन चेक केलं तर तिथं वेट कसं होतं, कमी होतं, यू आर फिलिंग द लाइटर. म्हणजे इथल्या वेटपेक्षा वरती गेलेलं डाऊनवर्ड डिरेक्शनचं जे वेट आहे दॅट विल बी द लेसर. आले लक्षात हो का डिफरन्स या. सो दीज आर द थ्री कंडिशन्स रिगार्डिंग विथ द ऍक्सलरेशन, झिरो ऍक्सलरेशन, लिफ्ट इज हॅव्हिंग द नेट अपवर्ड ऍक्सलरेशन अँड लिफ्ट इज हॅव्हिंग द नेट डाऊनवर्ड डिरेक्शन. नाउ द फोर्थ कंडिशन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर, वेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द डाऊनवर्ड ऍक्सलरेशन और लिफ्ट जस्ट स्टार्ट्स मूव्हिंग डाऊनवर्ड्स और अबाउट टू स्टॉप, ही जी केस थ्री आहे ती आपण दोन वेने एक्सप्लेन करू शकतो. केस थ्री जे आहे त्याच्यातला हा जो आहे तो पहिला पार्ट आहे ए, वेन द लिफ्ट इज हॅव्हिंग द डाऊनवर्ड ऍक्सलरेशन. आणि आपण केस फिफ्थ जी म्हटलो आहे ह्याला तुम्ही केस फिफ्थ पण म्हणू शकता किंवा केस थर्डचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो पण म्हणू शकता. स्टेट ऑफ फ्री फॉल हियर, नेक्स्ट कंडिशन इज द स्टेट ऑफ फ्री फॉल हियर. स्टेट ऑफ फ्री फॉल म्हणजे काय, तर आता सपोज लिफ्ट जी आहे ती वरती गेलेली आहे, वरती गेलेली आहे म्हणजे ती काय होणार आहे, तर फोर्थ फ्लोअरला गेली ती काय करणार आहे खाली येणार आहे. मग आता खाली येत असताना सपोज तिच्या डाऊनवर्ड ऍक्सलरेशन आहे, पण जर ती लिफ्ट जर वरती गेलेली आहे आपण त्याच्या केबल ज्या आहे केबल, तर त्या केबल सपोज ती वरती असताना कट केलं, ती ती लिफ्ट जी आहे ती फोर्थ फ्लोअरला आहे, आता आपण त्याच्या काय केल्या केबल कट केल्या, तर केबल कट केल्या असं होईल का, ती हळूहळू खाली येतील का, नाही. इट विल बी इन्स्टंटली कम टू द ग्राउंड पॉइंट. हे केबल लिफ्ट जी आहे ती अगोदर हायर लेवलला होती, त्याच्यामध्ये डाऊनवर्ड ऍक्सलरेशन होतं, आता आपण काय केलं केबल कट केली, मग ती काय होणार इन्स्टंटली इट विल बिकम्स टू द ग्राउंड फ्लोअर. मग ती ज्या इन्स्टंटली ग्राउंड फ्लोअरला येणार आहे ॲट दॅट टाइम द डाऊनवर्ड ऍक्सलरेशन शुड बी इक्वल्स टू द जी हिअर, खालच्या डिरेक्शनला येते म्हणजे डाऊनवर्ड ऍक्सलरेशन जे आहे दॅट इज इक्वल्स टू द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, आणि म्हणून ते दोन्ही ऍक्सलरेशन काय असणार आहे सेम असणार आहे. सो द कंडिशन इज एन इज इक्वल्स टू एम जी मायनस एम ए डी, डाऊनवर्ड ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू द जी हिअर. सो इन्स्टेड ऑफ दिस हिअर यू कॅन राईट डाऊन द एम जी मायनस एम जी हिअर, बिकॉज डाऊनवर्ड ऍक्सलरेशन अँड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन इज सेम हिअर, देन इट विल बी कॅन्सल हिअर
and n is equals to 0. N is equals to 0 means normal reaction force is 0. It means your weight should be the 0 here. मग त्या कंडिशनला काय म्हणायचं वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट किंवा वेटलेसनेस इन ए लिफ्ट. सपोज जर लिफ्टची बघितली आपण कंडिशन तर वेटलेसनेस इन ए लिफ्ट. जर असेच कंडिशन जर सॅटेलाइटमध्ये असेल जिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू द डाऊनवर्ड ॲक्सलरेशन वेटलेस नाही. आता लक्षात आलं तुमचा वाय द ॲस्ट्रॉनॉट्स आर फ्लोटिंग इन ए सॅटेलाइट बिकॉज ॲट दॅट टाइम द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन शुड बी इक्वल्स टू द डाऊनवर्ड ॲक्सलरेशन. ते दोन्ही ॲक्सलरेशन सेम असल्यामुळे तिथे नेट फोर्स जो आहे बॉडीवर ॲक्ट होणारा किंवा ॲस्ट्रॉनॉटवर ॲक्ट होणारा इट इज इक्वल्स टू 0 आहे. मग त्याच्यावर काही फोर्सच नाही आहे. आता आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून आपण इथे स्टँड राहू शकतो. पण आता तिथं वेट जर फोर्सच नाही आहे कुठला तर ते कसे राहतील? इट विल बी फ्लोटिंग. कारण त्यांच्यावर त्यांना सरळ करायला कुठलाच फोर्स नाही आहे किंवा कुठल्या डिरेक्शनला मूव्ह होण्यासाठी फोर्सच नाही आहे. सो दे कॅन फील द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. So this is the important condition, state of free fall here, in which the downward acceleration should be equals to the gravitational acceleration. Maybe for the 2 marks, any one condition will be asked here. Explain the downward acceleration, explain the upward direction acceleration, explain the weightlessness in a satellite here, or explain the zero acceleration. म्हणून ह्या चारही कंडिशन ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट आहेत आणि सेम आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, झिरो ॲक्सलरेशनमध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असते अँड देअर फॉर द ॲक्सलरेशन इज इक्वल टू 0 अँड देर इज अ नो चेंज इन इट्स वेट. अपवर्ड डिरेक्शनमध्ये म्हणजे काय, जेव्हा लिफ्ट जी आहे ती खालून वरती जाते. मग ज्या लिफ्ट खाली असेल ती वरती जायच्या वेळेस मी काय होणार, स्वतःला हेवियर फील करतात. म्हणजे तिथं नॉर्मल रिॲक्शन फोर्स जो आहे तो MG पेक्षा जास्त आहे. MCQ मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तेव्हा ते लक्षात ठेवायचे. नंतर डाऊनवर्ड ॲक्सलरेशनमध्ये सुद्धा नॉर्मल रिएक्शन फोर्स शुड बी लेस दॅन MG हिअर, सो यू कॅन फील हिअर द लाइटर हिअर. आणि नेक्स्ट कंडिशन स्टेट ऑफ फ्री फॉल, लिफ्ट जर कट केली तर डायरेक्टली इट विल बी कम्स टू द ग्राउंड हिअर, सो ॲट दॅट टाइम द ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन शुड बी इक्वल्स टू द डाऊनवर्ड ॲक्सलरेशन अँड ॲट दॅट टाइम यू कॅन फील द नॉर्मल रिएक्शन फोर्स इज इक्वल टू 0 अँड देअर फोर द ॲस्ट्रॉनॉट्स आर फीलिंग द वेटलेसनेस इन द सॅटेलाइट. सो दिस इज द थेअरी रिगार्डिंग विथ द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. आणि लक्षात घ्या चार कंडिशन, चारही कंडिशन्स फार महत्त्वाच्या आहेत. चारही कंडिशन्स तुम्हाला MCQ मध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा शॉर्ट आन्सरमध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा कुठल्याही दोन कंडिशन तुम्हाला 4 मार्कासाठी विचारल्यात. किंवा वॉट इज द वेटलेसनेस ऑफ ए सॅटेलाइट हिअर, वेटलेसनेस ऑफ ए सॅटेलाइटमध्ये ही कंडिशन महत्त्वाची आहे. डाऊनवर्ड ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, सो देर इज अ नो नॉर्मल रिएक्शन फोर्स ॲक्टिंग ऑन एनी बॉडी हिअर अँड देअरफॉर इट कॅन फील द वेटलेसनेस. ओके, देन वील सी नेक्स्ट पॉईंट, दॅट वन इज द पिरियड ऑफ ए सॅटेलाइट हिअर. देन नेक्स्ट वील बी फाइंड द टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट हिअर. आता आतापर्यंत आपण काय बघितलं, वॉट आर द कंडिशन्स फॉर द वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. मग आता नेक्स्ट टॉपिक काय आहे, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. मग काय मीनिंग काय होतो टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट म्हणजे काय, तर फर्स्ट ऑफ ऑल वी सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ ए टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. मे बी दर तुम्हाला डेफिनेशन सुद्धा विचारू शकता एका मार्कासाठी, व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट डाऊन द डेफिनेशन. सो व्हॉट इज द डेफिनेशन, टाइम टेकन बाय अ सॅटेलाइट टू कम्प्लीट द 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ. टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन राउंड द अर्थ इज इट्स टाइम पिरियड. म्हणजे आता आपण काल बघितलं की क्रिटिकल स्पीड, जेव्हा क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तेव्हा तो सॅटेलाइट काय होतो, व्हर्टिकल डिरेक्शनने एस्केप झाल्यानंतर तो जेव्हा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी सेम असेल, ॲट दॅट टाइम दॅट सॅटेलाइट इट विल बी रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन ए सर्क्युलर ऑर्बिट. आपण काल ही कंडिशन बघितली आहे की जेव्हा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू द क्रिटिकल व्हेलॉसिटी ॲट दॅट टाइम दॅट सॅटेलाइट ऑर दॅट ऑब्जेक्ट इट कॅन मूव्ह इन ए सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. मग त्या अर्थच्या सराउंडिंगला एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं, टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. टू कम्प्लीट द 1 रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इन ए सर्क्युलर ऑर्बिट वी कॅन कॉल इट एज ए टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. सो टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट द 1 रिव्होल्यूशन राउंड द अर्थ इज इट्स टाइम पिरियड.
Now, as per the radius is considered here, that radius is equals to r plus h here. Kiti height var ahe plus radius of the earth here. Then, as per the earth revolution is considered, that object revolving in a circular orbit here. It means distance covered. आता जर सैटेलाइट हा अर्थ सराउंडिंग ला मूव होते हैं म्हणजे तो काहीतरी डिस्टन्स कवर करतोय मग एका रिव्होल्यूशनला तो किती डिस्टन्स कवर करणार तर एका सर्क्युलर ऑर्बिटचं सरकमफरन्स सो दैट डिस्टन्स इज इक्वल्स टू सरकमफरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट सो द डिस्टन्स इज इक्वल्स टू द सरकमफरन्स आलं लक्षात नाउ वी हैव टू फाइंड आउट द क्रिटिकल स्पीड हियर सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला आहे हा मग वेलॉसिटी कोणती क्रिटिकल वेलॉसिटी डिस्टन्स किती सरकमफरन्स आणि टाइम हे आपल्याला काय फाइंड आउट करायचे टाइम पीरियड ऑफ ए सैटेलाइट मग टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट म्हणजे टाइम काढायचा आहे म्हणजे काय कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल वेलॉसिटीचा कारण वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम त्याच्यामध्ये जर वेलॉसिटी आणि डिस्टन्सच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या वी विल गेट द टाइम हियर मग डिस्टन्स किती असणार आहे त्याचं सैटेलाइटचं डिस्टन्स इक्वल्स टू सरकमफरन्स आणि स्पीड कितीचा असणार आहे क्रिटिकल स्पीड कारण तो आता इट कैन एक्सेप्ट फ्रॉम द ग्रैविटेशनल फील्ड म्हणून त्याला एस्केप वेलॉसिटी असेल का नाही आता तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव होते म्हणजे त्याची वेलॉसिटी कुठली आहे क्रिटिकल वेलॉसिटी सो क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल्स टू सरकमफरन्स अपॉन टाइम सो क्रिटिकल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय व्ही सी सरकमफरन्स किती असणार आहे 2 पाय आर अपॉन टी सो व्ही सी इज इक्वल्स टू आता हा झाला ह्या फॉर्म्युल्यावरून व्ही सी इज इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन टी पण आपण काल बघितलं आहे क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ जी एम अपॉन आर आहे म्हणजे ही पण क्रिटिकल वेलॉसिटी ही पण क्रिटिकल वेलॉसिटी मग आपण दोन्ही वेलॉसिटीज काय केल्या इक्वेट केल्या सो अंडर रूट ऑफ जी एम अपॉन आर इज इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन टी हे आता हे अंडर रूट साइन जर काढायचं असेल अंडर रूट म्हणजे किती 1 हाफ जर आपण ह्याचा स्क्वेअर केला जर ह्या पूर्ण टर्मचा आपण स्क्वेअर केला तर काय होणार आहे 1 हाफ इनटू अंडर रूट ऑफ जी एम बाय आर हे तुम्ही कसं लिहिणार जी एम अपॉन आर रेस टू 1 हाफ असं लिहिणार आता मी सपोज ह्याचा स्क्वेअर केला स्क्वेअर जर केला ह्या टर्मचा म्हणजे मी ह्याचा काय करते आता स्क्वेअर करते मग स्क्वेअर केला तर हा 2 2 काय होणार कॅन्सल होणार म्हणजे इथे टर्म काय राहणार फक्त जी एम अपॉन आर आणि ह्याचा स्क्वेअर किती असणार आहे 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर आणि टी स्क्वेअर आले लक्षात ही टर्म काय केलंय फक्त आपण ह्या इक्वेशनचा स्क्वेअर केला आहे स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट सिम्बॉल जातं आणि फक्त ह्या टर्मचा स्क्वेअर केलेला आहे आता ह्या टर्मचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट हियर म्हणून आपण जी ही टर्म आलेली आहे वी आर कन्व्हर्टिंग इट टर्म्स ऑफ द टी हियर सो वी कॅन राईट हियर द हे रिअरेंज जर केलं टर्म हा टी स्क्वेअर ह्या साईडला घेतला सो 4 पाय आर स्क्वेअर जी एम विल बिकम इन दिस साईड जी एम अँड दिस वन इज द आर हियर हा आर आणि हा आर स्क्वेअर काय झाले आर क्यूब सो 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन जी एम सो आता हा 4 काय आहे कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल एम इट इज द मास ऑफ द अर्थ दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट हियर इट मीन्स दिस टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट इट इज ओनली डिपेंड्स अपॉन द व्हॉट इज द अर्थ हियर व्हॉट इज द डिस्टन्स कवर्ड बाय द सॅटेलाइट हियर इट मीन्स द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट सॅटेलाइट हियर सो डी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब हियर मे बी तुम्हाला इथे क्वेश्चन असा असू शकतो शो दॅट टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब हियर मग तुम्हाला ह्या एक्सप्रेशननी ही कंडिशन आणायला लागेल टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब सो टी इज इक्वल्स टू 2 पाय आता इथे काय केलं फक्त आपण ह्या जे टर्म आहे याचा स्क्वेअर रूट घेतला हा जो टी स्क्वेअर काढलेला आहे याचं काय घेतलं स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर रूट जर घेतलं तर हे 4 पाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4 कशाचा आहे 2 चा म्हणून तो इथे पाय स्क्वेअर म्हणजे पाय अंडर रूट मध्ये काय राहील आर क्यूब अपॉन जी एम स्क्वेअर रूट घेतल्यामुळं सो टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर क्यूब अपॉन जी एम पण आर म्हणजेच काय आहे आर प्लस एच हियर मग सबस्टिट्यूट केलं आर प्लस एच क्यूब अपॉन जी एम सो दिस इज ऑल्सो द फॉर्म्युला फॉर द टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट तुम्हाला किती फॉर्म्युले भेटले आतापर्यंत पहिला जो आहे क्रिटिकल वेलॉसिटीचा त्याच्यानंतर तुम्ही एक रिलेशन फाइंड आउट केलं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब त्याच्यानंतर तुम्ही टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट फाइंड आउट केलेला आहे
T is equals to 2 pi root of r plus h cube upon r. RGM here. तर न्यूमेरिकल्स मध्ये जर तुम्हाला टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट फाइंड आउट करायला लागले तुम्हाला जर जी एम एच दिलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. बट इफ इन केस यू हैव टू गिवन द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी जर तुम्हाला दिलेला असेल तर त्याच्यावरून तुम्ही टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट कसा काढणार? तर त्याच्यासाठी आहे वी आर कन्वर्टिंग दिस इक्वेशन इन टर्म्स ऑफ द जी हियर. मग कसं काय करणार? तर जीचा फॉर्म्युला माहिती आहे, जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, जी एच इज इक्वल्स टू जी एम आर प्लस एच स्क्वेअर. सो टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर प्लस एच क्यूब अपॉन जी एम. ह्याच्याऐवजी काय करू शकता? सबस्टिट्यूट तुम्ही जी एच हियर, हा जो फॉर्म्युला आहे त्याच्याऐवजी आर प्लस एच स्क्वेअरच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता? जी एच लिहू शकता. 2 पाय टी इज इक्वल्स टू 2 पाय आर प्लस एच क्यूब अपॉन जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर. फक्त तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. देन टी इज इक्वल्स टू 2 पाय, इथं क्यूब आहे इथं स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर ही टर्म कॅन्सल होणार आहे, फक्त काय राहणार आहे? आर प्लस एच अपॉन जी एच. सो यू गेट द फॉर्म्युला टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर प्लस एच अपॉन आर एच. मग जर एच नसेल दिलेला, स्मॉल आर दिलेला असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी स्मॉल आर घेऊ शकता. सो स्मॉल आर अपॉन जी एच. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला रिगार्डिंग विथ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आलं लक्षात? फक्त काय यूज केलेलं आहे? जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअरच्या ऐवजी काय केलंय? जी एच यूज केलं. आता इथे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? आर प्लस एच क्यूब अपॉन जी एम आहे, म्हणजे तुम्हाला इथे काय करावं लागेल? ह्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. म्हणजे ते कसं? याचा रेसिप्रोकल कसा येणार आहे? वन अपॉन जी एच इज इक्वल्स टू आर प्लस एच स्क्वेअर अपॉन जी एम. ओके, आणि मग इथे काय राहणार आहे? एक टर्म कुठली राहणार आहे? इथला फक्त आर प्लस एच, आर प्लस एच राहणार आहे आणि इथला जी एम च्या ऐवजी जी लिहू शकतो. ओके, सो दिस इज द टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइट इन टर्म्स ऑफ द स्मॉल आर, दिस इज द टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइट इन टर्म्स ऑफ द हाईट हियर अँड इन टर्म्स ऑफ द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नाउ देयर इज अ वन स्पेशल केस हियर, इफ आर प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू आर हियर, इट मीन्स इफ द हाईट इज व्हेरी निग्लिजिबल at that time this instead of this r plus h here you can just write down the r here. So this is the minimum period of the satellite. So minimum period of satellite is equals to 2 pi under root of r upon g. So this is the theory regarding with the time period of a satellite, in which you can see here what is the r plus h, what is the g, what is the t. So all these formulas are very important. Mostly the numericals will be asked on this topic. Okay, then we will see the next topic or numericals regarding with this topic.